7 एप्रिल रोजी रात्री ठीक 12 वाजता सुरू झालं महाराष्ट्रात दुष्काळाविरोधात एक महायुद्ध. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018, ज्यात महाराष्ट्रातील 75 तालुक्यांमधील 4000 पेक्षा जास्त गावं सहभागी आहेत. लाखो लोक या महायुद्धात दुष्काळाविरोधात दंड ठोकून उभे राहिले. आग ओकणाऱ्या सूर्यासमोर कठीणातल्या कठीण आव्हानांना सामोरं जात वॉटर हिरोज आपल्या गावाला पाणीदार बनवण्यासाठी आपलं तन मन धन समर्पित करतायत. 45 दिवसांच्या या स्पर्धेत आता प्रतीक्षा आहे त्या दिवसाची, ज्या दिवशी मागच्या वर्षीप्रमाणेच गावाबाहेरचे लोक गावात येऊन दुष्काळाविरोधात आपलं योगदान देणार आहेत. April, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत रोमांचक, ऐतिहासिक आणि दैदिप्यमान दिवस, कारण सुरू झाली आहे तयारी इतिहास पटलावर ऐतिहासिक दिवस कोरायची. ही तयारी आहे 1 मे महाराष्ट्र दिनासाठीची, दुष्काळाविरुद्धचा सशस्त्र क्रांती दिवस. तयारी आहे जंगी स्वागताची. स्वागत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, शहरांमधून, गावाकडे जमा होणाऱ्या नव्या योद्ध्यांचं. महाराष्ट्राच्या युद्धभूमीवर 1 लाखापेक्षा जास्त लोक जलमित्र बनून एकत्र येणार आहेत. नमस्कार, कसे आहेत सगळे? मी विदर्भात नमस्कार करतो तुम्हा सगळ्यांना. मी जितेंद्र जोशी. विदर्भात कुठे? नारखेड तालुका, उमठा गाव. आणि हे काय आहे? हा आहे दरवाजा. दरवाजा नव्हे, महाद्वार. महाद्वार आहे कारण महाश्रमदान आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला मी इथे उपस्थित आहे. बघूया या गावातल्या लोकांनी काय तयारी केली. इथे तुम्ही पाहू शकता की CCTVचं आखणी CCTVची झालेली आहे आणि एक पूर्वतयारी सुरू आहे. हां, काही महिला तिथे हायड्रो मार्कर घेऊन आत्ता आखणी करतात, त्यांना भेटूया. या, काय नाव तुमचं ताई? पद्मा बळवंतनिहारे. पद्मा ताई, बरं मला सांगा, उद्या साधारणतः किती लोक येतील असं वाटतंय महाश्रमदानाला? 1000-1500 लोक. 1000-1500 लोक. पण मग 1000-1500 लोक तर आत्ता मला एवढं वाटतं हे जे काम आहे हे सकाळी 9 पर्यंत तर संपून टाकतील मग ते. नाही, आम्ही बाहेर तिकडे पण CCTVची आखणी केली. कुठे कुठे? अशी साईडने जंगलाच्या पूर्ण. या जंगलाच्या पूर्ण म्हणजे इथे तर आहेच, तिथे सगळीकडे CCTVची आखणी केलेली आहे. अरे बाबा, जय्यत तयारी आहे. स्पर्धेत पहिला नंबर घ्यायचा आहे ना? अरे बाप्पा, पहिला नंबर घ्यायचा ना रे. काय विचारू राहिला तू प्रश्न आम्हाले? अरे एवढा मस्त चेहरा असलेला बाप्पा. नमस्कार. काय 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 नाव आपलं? कृष्णा चौधरी. कृष्णा चौधरी, उद्या इथे 1000-2000 लोक येणार म्हणतात काम करायला. हो जी. याच्या पूर्वी कधी आली होती? नाही, याच्या पूर्वी नाही आले. उद्या तुम्ही असणार का? हो बिलकुल, संध्याकाळपासून ही भरी होतो. हो, सकाळपासून. हा आहे उत्साह. याच पद्धतीची तयारी महाराष्ट्रातल्या 70 गावांमध्ये सुरू झाली आहे. नमस्कार, आता मी तलेगावमध्ये आहे आणि आज 30 तारीख आहे आणि उद्या 1 मे महाराष्ट्र दिवस, लेबर डे. आणि मी आता तलेगावची टीम बरोबर बात करतो आहे की तुमचं प्लॅनिंग काय आहे उद्या, तुमचं काय काय प्लॅनिंग केलं तुम्ही? उद्यासाठी आमची खूप मोठी तयारी आहे. वेगवेगळे टीम तयार केले आहेत आम्ही. एक पाण्यासाठी टीम केली, एक मार्किंगसाठी टीम आमची 8 दिवसापासून काम करते. पूर्ण टेक्निकल टीम निवडलेली आहे. आमच्या टीममध्ये डॉक्टर आहेत, म्हणजे जर कुणाला काही झालं स्पॉटवर त्यांची मलमपट्टी करण्यासाठी किंवा त्यांचा औषध उपचार करण्यासाठी. पुन्हा फार्मासिस्ट लोक आहेत, पुन्हा सिव्हिल इंजिनियर मार्किंगसाठी बघण्यासाठी. आम्ही पूर्ण एक टेक्निकल लोकांची सर पूर्ण टीम निवडून आम्ही उद्यासाठी खूप तयार आहेत सर. म्हणजे खूप खूप भयंकर प्लॅनिंग आहे तुमची. आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे सर उद्याचा. खूप दिवस. येस येस. मेरी तरफ से आप सबको बहुत बहुत शुभेच्छा और कल के दिन आप खूप एन्जॉय करिए और मजा लीजिए श्रमदान का. हे जे काम आहे हे आपल्या मातीशी त्या पावसाचं लग्न लागून देण्याचं काम आहे, त्यामुळे जरा मनात भावना वेगवेगळ्या यायला लागल्यात.
सगळे मुलीकडचे सगळे मुलाकडचे सगळे वराडी आणि सगळे आमंत्रित आणि सगळे प्रेक्षक की काय धमाल आहे सगळी मजा आहे चलो जानी देखते हैं आगे क्या होता है। नाशिकच्या सिन्नर मध्ये ही जबरदस्त तयारी सुरू आहे। दुसरीकडे उत्तर सोलापूर मधल्या दारफळ गावडीत सुद्धा होते युद्धाची जय्य तयारी। सचिन साहेब नमस्कार। आम्हाला असं कळलं की खूप जोरात तयारी सुरू आहे, तर तुम्ही आम्हाला काय सांगाल? साधारण 2 ते 2500 लोक येतील असा आमचा अंदाज आहे आणि आमचे स्वयंसेवक त्यांना टोकन घेऊन ज्या ठिकाणी त्यांना काम करायचं आहे त्या ठिकाणी ते साहित्यासह पोच करतील आणि त्या ठिकाणी त्यांना श्रमदानासाठी म्हणजे सुरू करतात। मला सांगा की गावकऱ्यांमध्ये काय उत्साह आहे, उद्या लोक येणार आहेत, पाहुणे येणार आहेत, त्यांची काय तयारी सुरू आहे? 1500-2000 लोक येणार आहेत म्हणल्यानंतर गावकरी खूप उत्सुक आहेत, तर अगदी आम्ही त्यांच्या पायावर पाणी ओतून म्हणजे या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं। उद्या साधारण दिवसभरात जे काम होईल त्याच्यातनं किती साठवण होईल पाण्याची? उद्या 1 दिवसामध्ये जवळपास 900,000 लिटर पाणी आपण या ठिकाणी अडवणार आहोत पावसाचं। साधारण 10,000 लिटरचा जर आपण टँकर पकडला तर 90 टँकर पाणी 1 दिवसामध्ये आणि अगदी 3 तासामध्ये आपण अडवतो। बघितलं की या महाराष्ट्र दिनी कामगार दिनी महाराष्ट्राच्या जनतेने श्रमदान करण्याचा जो विडा उचलला आहे त्याच्यामुळे अमूल्य आणि अमाप असं काम निर्माण होणार आहे। 66,000 शस्त्र विविध प्रकारची आयुध अशी जंगी तयारी केली गेलीय। दुष्काळाविरुद्धच्या या सशस्त्र आक्रमणात योद्ध्यांसाठी शस्त्र निर्मितीची जबाबदारी घेतलीय काही शस्त्रकारांनी। श्रमदानासाठी जे टीकास पावड्याचे जे दांडे लागणार आहे तर माझ्याकडून मी असं फुकट करून देणार अशी मी शपथ घेतली आहे। आपलं नाव काय दादा? माझं गौतम असेल। गौतम दादा, तुम्ही हे काय करताय? दांडे भरत आहे। ते बघूर तो दांडू दांड्याचा उपयोग काय काय होऊ शकतो नाही का? टाळक्यात घालायला काही लोक करतात पण आपण सकारात्मक करायला लागलो। टिकावा आणि फावडी बनवण्यासाठी दांड्यांचा उपयोग आणि किती दांडी बनवले आतापर्यंत? 50 बनवले आणि काय चार्ज केला याच्यासाठी? चार्ज अजून तसं आपण डिक्लेअर नाही केला आपण फ्रीमध्ये जातो सेवेसाठी सर। फ्री ऑफ कॉस्ट का बरं असं का वाटतं? सेवेसाठी झालं आपलं सेवेसाठी। फायनल प्रॉडक्ट बघू तिकडे, फायनल प्रॉडक्ट जो आहे तो आईला कमालच फिनिशिंग टच, फिनिशिंग म्हणजे फक्त पॉलिशच करायची बाकी राहिली। पॉलिश वा धमाल येणार आहे आणि मजबूत आहे। 30 एप्रिलचा सूर्य मावळत चाललाय। ही जोरदार तयारी चालू असतानाच संध्याकाळची रात्र झालीये आणि या तयारीचा साक्षीदार बनायला चंद्र गोवलाय। वडाळा गावातले हे युवक रात्रीच्या अंधारात मोबाईलचा लाईट वापरून गाड्यांचा लाईट वापरून काम करतात। बघितला हा उत्साह? महाश्रमदानासाठी पाहुणे येणार आहेत, ते एवढे कष्ट घेऊन इथे येणार आहेत, तर या युवकांना असं वाटतंय की आपण त्याची तयारी आजपासूनच केली पाहिजे। हा उत्साह, हा जल्लोष या गावांमध्ये दिसतोय। पौर्णिमेची रात्र आहे, बुद्ध पौर्णिमा आहे आणि हे सगळे युवक जीव तोडून तयारी करतायत उद्याच्या महाश्रमदानाची। काही शहरी लोकांच्या उत्साहाला पहाट सुद्धा पाहायची तयारी नाहीये म्हणून काही जलमित्र रात्रीच पोहोचले बारामतीला आणि त्यांचं स्वागत होत आहे पंचारतीनी। तिकडे दुसरीकडे उमठा गाव सकाळ होण्याची सुद्धा वाट पाहत नाहीये। अंधाराला हरवत मशालींच्या तेजात अखंड श्रमदानाचं बिगुल वाजवलं गेलंय।
मित्रांनो, मी आजपर्यंत अनेकदा कोजागिरीची रात्र जागून काढलेली आहे दूध पीत चंद्राकडे पाहत. आता ही चंद्र आहे आणि आहे बदलणारा महाराष्ट्र तो मला दिसतोय. याचं कारण मशाल फेरीनंतर या लोकांनी लगेचच श्रमदानाला सुरुवात केली. असा महाराष्ट्र दिन साजरा होत असताना मी तरी पाहिला नाही. याची देही याची डोळा मी हे अनुभवतोय आणि खरोखरच मनातून जयघोष येतोय जय महाराष्ट्रचा. तू आणि मी मिळून शक्य नाही असं या जगात काहीच नाही. बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात. ए दुष्काळा रात्र वैराची. श्रमदानाच्या तयारीसोबतच गावकरी रात्र जागून येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्याच्या मागे लागले. वडाळ गावात महाश्रमदानानंतर पेट पूजेची व्यवस्था केलेली आहे. हा भटार खाना कुठे आहे आणि ते काय तयारी सुरू आहे ह्याची उत्सुकता मला आहे. पहले श्रमदान फिर खान पान. आता आपल्या बरोबर साजिद शेख आहेत. वडाळा या गावात ते फळांचे व्यापारी आहेत, शेतकरी आहेत. महाश्रमदानानंतर त्यांनी खान पान व्यवस्थेची जबाबदारी घेतलेली आहे. साजिद भाऊ, मला असं कळलं की इथे चढाव उठली की कोण खानपानाची व्यवस्था घेणार आणि शेवटी तुमच्याकडे ती जबाबदारी आली, त्याच्याबद्दल काय सांगाल? मी माझं नशीब समजतो, भाग्यवान समजतो. ह्या लोकांचे श्रमदान जे करणारी लोक आमच्या गावामध्ये येणार आहेत त्यांची सेवा करण्याचा मला मौका मिळाला. साजिद भाऊ, तुम्ही ही जबाबदारी घेतली खानपान व्यवस्थेची, पण तुम्हाला मदत करायला अनेक महिलाही आल्या हे सगळं बनवायला आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्या महिलांचा बी मी खूप आभारी आहे. कारण की मॅडम, आमच्या गावामध्ये पूर्ण महिला आणि सर्व गावकरी हे मनाधान्यापासून ह्या कामामध्ये लागलेले आहेत. खुशी खुशीनं सगळे कामं करतात, स्वखुशीनं सगळे येतात. हे त्यांचे मी बी मनापासून त्यांचा आभार मानतो. साजिद भाऊंसारखे व्यक्ती ज्या गावाला लाभले आहेत, ज्या महिला इथे काम करतात, इथे येणाऱ्या लोकांचं स्वागत होणार आहे, त्यांना श्रमदानासाठी तर लोक उद्युक्त करणारच आहेत, पण त्याच्यानंतर त्यांच्या खानपानाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. खरंच हा सगळा जोश उत्साह पाहून मलाही कधी एकदा उद्याचा महाश्रमदानाचा दिवस येतोय असं झालेलं आहे. इथे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा शहरांमध्ये सुद्धा कोणीच सूर्योदयापर्यंत थांबायला तयार नाहीये. पुण्यात अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या मित्रांनी काढलाय एक मोर्चा. चंद्राने सूर्याकडे आभाळ सुपवलं आणि एक मेचा सूर्य आता शहरात एक वेगळीच तयारी पाहतोय. आज 1 मे महाराष्ट्र दिन. पाणी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठीची एक मोठी चळवळ उभी राहिलेली आहे आणि त्या चळवळीमध्ये फक्त गावकरीच सामील नाही झालेत तर शहरंसुद्धा त्यांच्याशी जोडली गेलीत. आज मी माण तालुक्यातील धामणी या गावी जातो आहे आणि तिथे जाऊन मीसुद्धा या सगळ्या जनसागर जो लोटला असेल महाराष्ट्रातून त्या जनसागरात मीसुद्धा सामील होणार आहे आणि आजच्या श्रमदानाला माझा हातभार लावणार आहे. इकडे पुणे शहरातली लहानगी मुलगी शक्ती तिचं कुटुंब तिचा पहिला वाढदिवस गावात साजरा करण्याची तयारी करतंय. औचित्य वाढदिवसाचं, पण पद्धत मात्र श्रमदानाची. तिकडे जळगावात दीपस्तंभ फाउंडेशनचे विद्यार्थी सुद्धा दुष्काळाविरुद्धच्या या लढाईत योद्धे बनून उतरतायत. उत्तर सोलापूर मधील वडालातलं साठे परिवार आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख श्रमदान रूपी श्रद्धांजलीत रूपांतरित करतंय. आमच्या वडिलांची तीव्र इच्छा होती की आपण पण या पाणी फाउंडेशन उपक्रमात सहभाग होऊन आपल्याला गावाला जो काही हातभार आहे तो लावण्याचा प्रयत्न करेन, पण आजारामुळे त्यांचं दुःखद निधन झालं 29 एप्रिल रोजी. पण आणि आम्हाला असं कळालं की
एक मे रोजी महाश्रमदान आपल्या गावात आयोजलेलं आहे. मग त्यामुळे आम्ही पूर्ण कुटुंबाने असं निर्णय केलं की 1 मे रोजी जे आपल्या गावात महाश्रमदान होणार आहे त्यात आपण सहभागी करून आमच्या वडिलांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी. आज जर तो असला असता तर कदाचित तो 1 मेला नक्कीच तो स्वतःहून आला असता. कारण ते एकच म्हणायचा, आपल्याला पुरस्कार गावाला नाही मिळाला तरी चालेल, पण आपल्या गावातला दुष्काळ, पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र हे खरंच वाढले पाहिजेत. आजचा हा क्षण जो आहे तो आनंदाचा पण आहे आणि दुःखाचा पण आहे. आनंदाचा यासाठी आहे की वडिलांनी दिलेले संस्कार विचार आज आम्ही समाजाच्या समोर आणत आहोत. पाणी फाउंडेशनद्वारे त्यांना श्रद्धांजली देऊन समाजाला एक महत्त्व पटवून देत आहोत की पाणी किती महत्त्वाचं आहे. आणि दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचं एकमेव लक्ष डोळ्यासमोर घेऊन निघाली आहे शहरांकडून गावांकडे जलमित्रांची सेना. महाराष्ट्र दिनाची नांदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणांहून हजारोंच्या संख्येने गावागावांमध्ये जलमित्र जमा होत आहेत. गावकरी अतिशय उत्साहाने सर्वांचं स्वागत करतायत. एखाद्या घरच्या समारंभाला असावा तसा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. रजिस्ट्रेशन होत आहे, फॉर्म भरले जात आहेत. लातूरच्या फतेपूर गावात आमिर सोबत पोहोचल्या एक विशेष जलमित्र आलिया भट. आणि आता ढोल ताशांच्या गजरात श्रमदानाला सुरुवात झाली आहे. नियोजन गावकरांनी केलेलं आहे. आता सकाळी सकाळी तुफान मुंबई वरून पोहोचलाय. बघूया तुफानाच्या मनात काय आहे. स्वागतानंतर कोलंबे मध्ये योद्ध्यांनी मोर्चा सांभाळलाय. वडाला मध्ये सुद्धा दुष्काळावर शहरी आणि ग्रामीण असे दुहेरी घणाघाती वार होत आहेत. आता मी वडाळा या गावात आहे आणि हा खड्डा लेडी स्पेशल खड्डा आहे. माझ्या बरोबर कृष्णा आहे आणि अश्विनी तुम्ही कुठनं आलात? आम्ही सोलापूरवरून महसूल खात्यातले सगळे आमचे तलाठी आणि मंडळ अधिकारी. अच्छा, वा वा, सरकारी लोक श्रमदान करायला, क्या बात आहे, मस्त मस्त. कोण कोण अजून तुमचे सहकारी इथे? आमच्या इथे सर्व तलाठी हे वडाळ्याचे तलाठी आहेत. अच्छा, त्या भागाईवाडी कवठाळीचे तलाठी मी रान मसले आणि आमचे सरकार सर आहेत. आज तुमची सुट्टी आहे, मग कशाला आलात कामाला? सुट्टी असली तरी म्हणजे हे श्रमदानाचं काम म्हणजे खूप पुण्याचं काम आम्ही समजतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी आम्ही इथे आलोय. अरे बाबा, तुम्हाला असं नाही वाटलं की 2-3 दिवस जोडून सुट्टी आली आहे तर आपल्या परिवारासोबत कुठेतरी बाहेर जावं, मजा करावी असं नाही वाटलं? सुट्टी तर तशी नेहमीच येत असते. मग ही सुट्टी समजा सत्कारणी लागली तर त्याचा म्हणजे फायदा
पुढे आपल्या आयुष्यात होईल नाही का. आणि तुम्हाला वाटतं का या सगळ्या म्हणजे आता तुम्ही सरकारी लोक आहात, तुम्हाला जास्त कल्पना आहे की लोकांबरोबर काम करणं किती कठीण असतं, लोकांना एकत्र आणणं किती कठीण असतं, तर तुम्हाला वाटतं या सगळ्या चळवळीचा फायदा होईल आपल्याला? हो, अर्थातच वाटतो. कारण जेव्हा एखादं काम लोकसहभागातून केलं जातं तेव्हा लोक स्वतःहून पुढाकार घेत असतात, मग त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही अवघड नाही वाटत. अजून एक गोष्ट आहे मला महत्त्वाची विचारायची आहे की लोकांमुळे, लोकांच्या उत्साहामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये फरक पडेल का, काय वाटतं त्याच्याबद्दल? हो, नक्कीच नक्कीच. जर लोकांनी स्वतःहून जर पुढे आले तर आम्ही तर त्यांना मदत करूच. राईट राईट. चला, मी तुमच्या बरोबर तुम्हाला मदत करते. तर दुसरीकडे दीपस्तंभ फाउंडेशनचे विद्यार्थी सुद्धा कुठे मागे पडत नाहीयेत, ते सुद्धा धडाडीने श्रमदान करतायत. मला जरी दिसत नसलं, मी अंध असले, पण मी पण या समाजाचे एक नागरिक आहे, त्यामुळे मलाही सहभाग घ्यावाच लागेल. तर हे श्रमदान करून मला खूप आनंद होतोय. तिथे उमठा गावात शेकडो गावकऱ्यांसोबत जितू श्रमदानाचा आनंद लुटताना दिसतायत. इथे उभं राहून जेव्हा चारही बाजूने मी पाहतोय तेव्हा काम होताना दिसतंय. हा खरा महाराष्ट्र दिवस आहे. मला खूप आनंद होतोय, आनंद वाटतोय. चला पुन्हा कामाला सुरुवात करूया. मुंबईची टीम पाटपिंपरीच्या कंटूर बांधावर तैनात आहे. बायकर गँगने सिन्नर मध्ये कमान सांभाळली आहे. सगळे मुंबईमध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतायत, त्याच्यामुळे अशी सवय नाही आहे. कधी कोणी गावी गेलं, कोणाच्या घरी गेलं तर अशी छोटी मोठी कामं करतो, पण शेतामध्ये प्रत्यक्षात रोजचं काम करण्याची सवय खरं तर कुणालाच नाही. पण एक इच्छा होती प्रत्येकाच्या मनामध्ये की काहीतरी आपण समाजासाठी करतोय, काहीतरी देतोय. आपण हे आपलं घर नाही आहे, पण आपण काय म्हणतो, आपलं माझा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, प्रत्येकजण रोज टीव्हीवर या गोष्टी बघत असतो. प्रत्येकाला काही ना काही ती आत्मीयता निर्माण झालेली आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने विचार केला आहे कारण की बाबा जाऊया, आज सुट्टी आहे, सुट्टीचा दिवस घरामध्ये राहण्यापेक्षा थोडं का होईना काम आपण जे पण करू शकतो, जो काय हातभार लावू शकतो आपण, तो लावण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे. लहानगी शक्ती आपल्या स्पेशल बर्थडे पार्टीच्या तयारीचा जरा अंदाज घेते. साठे कुटुंब आपल्या परिवारातील सदस्याला आत्मीयतेने एक श्रमपूर्ण श्रद्धांजली देत आहेत. आमच्या वडिलांची इच्छा होती की आपण कामाच्या पाणी फाउंडेशन या उपक्रमात सहभाग होऊन त्यांना थोडंसं योगदान द्यावं, पण ती त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. पण त्यांच्या अकाली निधनानंतर आम्ही असा एक ठराव केला होता की वडिलांच्या जी इच्छा आहे अपूर्ण राहिली ती आपण श्रमदान जे आहे आपल्या गावातलं ते त्याच्यात थोडं सहयोग करून त्यांचं पूर्ण इच्छा करण्याचा आपण प्रयत्न करू. त्यासाठी आता आमचे सहस्त्र सर साठे परिवार इथं आलेले आहेत आणि श्रमदान किमान एक तास श्रमदान करण्याचा उपक्रम करत आहेत. पुण्याहून आलेली टोळी सर्व काही विसरून श्रमदानात मग्न आहे. मुंबईहून आलेली टीम जोमानं केलेल्या कामाच्या आनंदाची मजा लुटते. खूप छान वाटतंय. एक मानसिक समाधान महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज मला खूप मिळालं. आणि आपण नेहमी महाराष्ट्र दिनाच्या घोषणा करत असतो, आपल्याला वैभवशाली महाराष्ट्र बनवायचा आहे. मात्र जर का पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जर का आपलेच बंधू भगिनी, आपले गावकरी जे असतात त्यांना जर का त्रास होत असेल तर आपण का नाही जाऊ तिकडे? मला खूप आनंद वाटतोय. आज मी या मातीमध्ये हात काम करतोय ते, आणि मला असंच काम करत राहावं अशी संधी मिळावी असंच मला वाटतं सारखं. दर शनिवार रविवार मी असं वाटतं की मी या गावात येऊन खड्डे खडून पाणी जेवढं साचवता येईल तेवढं साचवीन मी. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आजच्या अनेक पिढ्या आपलं योगदान देत आहेत. ही आमची आई, ही माझी आई. आज आम्ही तिन्ही पिढ्या इथं श्रमदानासाठी पाटपिंपरीमध्ये आलोय, पुढच्या पिढीसाठी जलसंपदा वाढवल्या. या सगळ्या दरम्यान वर्धातल्या सेलूत काहीतरी वेगळंच घडतंय. खरं तर मी आजपर्यंत बघितलंय की पुरुष तिरडी उचलतात, बायकांनी इथे तिरडी का उचलली आहे, काहीतरी यांची वेगळी प्रथा असेल. बरं, माठ तर असतो, कुऱ्हाड का सोबत घेतली आहे मला काही कळत नाही. मी पहिल्यांदा बघतोय बायका एक अंत्ययात्रा काढतात. आय डोंट नो. चला, बरं ढोल वगैरे पण आहेत. मला कळत नाही आणि याचं दुःख मला होऊ लागलं. आता
शोक संदेश ते दुःख संदेश आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की अनेक वर्षापासून वडगाव कला खुर्द या गावात ठिया मांडून बसलेले श्री दुष्काळराव यांचा गावकऱ्यांनी मनसंधारणाबरोबर जलसंधारणाने एकत्र येऊन श्रमदानाने अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ डिस्क्याव 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 या ब्रिदानुसार धडाकेबाज अंत केलेला आहे. दुष्काळाची अंत्ययात्रा आहे का ही? अच्छा वा. आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रासह कुदळ फावडे टोपलं या सर्व साहित्यासह सहभागी होऊन दुष्काळाचा रीतसर अंत्यविधी घोरपडा टेकडी श्रमदान परिसरात सन्मानपूर्वक पार पाडावा ही विनंती आपले विनीत वडगाव कला खुर्द ग्रामवासी व सत्यमेव जयते वॉटर कप समिती पाणी फाउंडेशन अण्णा गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ वाजवा. बायकांनीच फक्त दुष्काळाची तिरडी अंत्ययात्रा काढावी हे फारच कमालीची गोष्ट आहे. हे कुठून सुचलं? बायांनाच, कारण का 4-4 किलोमीटर पाण्याला जावं लागतं. कारण बायाला घर सांभाळावं लागते, पाणी आणावं लागते. तर बायांनाच ही सूचना कळली की सगळ्या बायांनी आपण हेच ठरवलं. बायांनाच सगळं करावं लागतं म्हणून बायांनी ठरवलं की दुष्काळाची तिरडीच काढायची. मला तर वाटतं फक्त या गावाने नव्हे तर महाराष्ट्राने ही अशी तिरडी रचून दुष्काळाची विल्हेवाट लावली पाहिजे आणि अशा पद्धतीने अख्खा महाराष्ट्र सामील झाला पाहिजे. श्रमदान सत्य आहे. दुष्काळाला दफन करून टाकू, देरी नको त्याला दफन करण्यामध्ये. बरं, दफन करण्यासाठी म्हणून जागा कुठली निवडावी? तर CCT, त्या CCTची जी माती आहे ती माती, त्या मातीखाली या दुष्काळाला दफन करण्यात येणार आहे. तर दुष्काळ मानवनिर्मित आहे म्हणूनच या गावातल्या मानवांनी वडगाव कला खुर्द या गावातल्या गावकऱ्यांनी विशेषतः महिलांनी त्याची अंत्ययात्रा काढली आणि त्याला CCTच्या मातीखाली दफन केला सुद्धा. तर या निमित्ताने महाराष्ट्रात इथून पुढे दुष्काळाचा नायनाट होईलच अशी ग्वाही मी यांच्या वतीने घेतो आणि तुम्हालाही देतो. इथे आलिया यांना श्रमदान करता करता एक नवीन मैत्रीण मिळाली आहे. आपका नाम बता. मेरा नाम साळुंके कल्पना कमलाकर, मैं फतेहपुर से हूँ. और आज आप यहाँ श्रमदान करने आई, महाश्रमदान में भाग लिया. और ये आपका तीसरा साल है? हाँ. तो आप 2016 से आप कर रहे हो महाश्रमदान? हाँ. और हमने साथ में श्रमदान किया, उन्होंने मुझे सिखाया भी कि कैसे वो खोदते हैं. मैं बहुत खराब कर रही थी और फिर उन्होंने हंस के मुझे सिखाया. फिर मैंने थोड़ा सा कर लिया ना, आपको लगता है? कर लिया मैंने. और पहले तो ये लोग मुझे करने ही नहीं दे रहे थे. लगा कि पता नहीं मैं नाजुक सी गिर जाऊंगी. पर क्योंकि मेरे दिल में इच्छा थी कि मैं श्रमदान करूं और अच्छे से करूं और अच्छे से अपना टाइम दूं, तो मैंने किया. तो यहाँ आके काम करके मुझे ऐसा एक फीलिंग हो रहा है कि मैं भी कॉन्ट्रीब्यूट कर रही हूँ. आई थिंक मैं यही कहूँगी कि आप ये चालू रखना और मैं भी कोशिश करूँगी जब भी टाइम आए मैं हर साल यहाँ पर आऊँ और थोड़ा सा एटलीस्ट काम करूँ. थैंक यू. आज आपने मेरे से बात किया. आगे मैंने मान लिया कि आप और मैं दोस्त बन गए, तो इसी बात पे थैंक यू. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कलाकार दुष्काळा विरुद्धच्या या लढाईत स्वतःचं योगदान देत आहेत. आता मागे तुम्ही बघत असाल की इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे काम चाललंय. जवळपास 1000 लोक सकाळी काम करून गेलेत, 1000 लोक आत्ता काम करतायत. 1000 माणसांची एनर्जी एकत्र येऊन एक मोठी एनर्जी तिथे तयार झाली आणि ती खूप बघायलाही खूप सुंदर आहे, अनुभवायलाही खूप सुंदर आहे. अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ. श्रमदानाच्या सोहळ्यासोबतच सुंदर सुंदर नात्यांचा सोहळा सुद्धा फुललाय. कालपर्यंत ही मंडळी एकमेकांना अनोळखी होती. आज गावकरी आणि शहरातला शंकरी हे एकमेकांना सुरेश दादा, सुमित्रा ताई, आजी, काका, तात्या, मामा, ताई या शब्दाने संबोधतात. एकमेकांचे नंबर घेतात, व्हॉट्सअप ग्रुप बनवतात, ठरवतात की आपण पुढच्या रविवारी पुन्हा श्रमदान करूया. एवढी सुंदर गोष्ट आहे. मेहनतीचं फळ गोड असतं असं म्हणतात, तेव्हा श्रमदानानंतरचा गोडवा अनुभवण्यासाठी सडकून लागलेली भूक मिटवण्याची व्यवस्था गावकऱ्यांनी केली आहे.
काय भाऊ आहे खायला? भाकरी आहे, ज्वारीची भाकरी. अरे वा वा, थँक्यू. काम केल्यानंतर पोट भरलं पाहिजे ना. मस्त ज्वारीची भाकरी, दाण्याची चटणी आणि मुगाची उसळ, शर्मानानंतर खायची मजा काही वेगळीच. प्रत्येक गावानं छानपैकी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार भोजनाचं देखील नियोजन केलेलं आहे. कोणी कांदा भजी करतंय, कोणी उपमा देत आहे, छोटी छोटी मुलं खडीसाखर घेत आहे काका म्हणून प्रत्येक ठिकाणी जात आहेत. हां, आणि मला वाटते की हे प्रेमच मला वाटते की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं संघर्षच आहे असं नाही आहे, पण प्रेमानंसुद्धा जग जिंकता येतं. आणि प्रेमपूर्वक केलेलं स्वागत, प्रेमपूर्वक दिलेला हा सगळा आदर शहरातल्या लोकांना खेड्याकडे निश्चित ह्या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आकृष्ट करेल याची मला खात्री आहे. लहानग्या शक्तीचा पहिला वाढदिवस साजरा केला जातोय महाश्रमदानाच्या ठिकाणी श्रमकऱ्यांसोबत. आजचा जो दिवस आहे, जो महाश्रमदानाचा दिवस, माझ्या मुलीच्या शक्तीच्या वाढदिवसानिमित्त जे लोकांनी मला सोबत केली त्याच्या इतका आनंद तर मला नाही वाटत माझ्यासाठी तरी कुठला वेगळा असेल. असे अजूनही आनंदाचे क्षण साजरे केले जात आहेत. ढोल ताशांच्या गजरात नाचत गात अभंग म्हणत श्रमदानाचा हा महोत्सव लोकांनी एकत्रितपणे साजरा केला. आनंदाचे डोही आनंद तरंग असं मंत्रमुग्ध वातावरण तयार झालं. नमस्कार मित्रांनो. मला सांगा, गावकरी कोण आहे? हात वरती करा. गावकरी हो. आणि शहराचे लोक कोण कोण आहे? 50-50. सबसे पहले तो मैं शहर के लोगों को पूछना चाहूंगा कि आपका एक्सपीरियंस कैसा रहा आज? खूपच छान एक्सपीरियंस राहिला. सकाळी आम्ही श्रमदानासाठी आलो. कुठून आलो तुम्ही? आम्ही लातूरहून आलो सर. ओके. इथं आल्यापासून बघतोय आम्ही, इतकं प्रफुल्लित वातावरण होतं सगळीकडे आणि श्रमदान करायला खरंच मजा आली. थोडं अंग भरून आलं हात वगैरे. ओके. लोक याची जो काम करते जी, फावडा लेके और कुदाल लेके और जो पीठ में फिर पेन होता है, फिर हमको समझ में आता है कि जो गांवकरी लोग हैं जो डेली काम करते हैं फील्ड में, उनको कितनी तकलीफ होती है, कितना टफ काम है वो. अच्छा, आप गांवकरी लोगों को कैसा लगा शहर के लोग आए आपके साथ काम करने आज? बहुत अच्छा. अमीर जी, मैं लातूर से आया हूँ और मैं विक्रांत हूँ. मैं लातूर में म्युनिसिपल कॉर्पोरेशन में कॉर्पोरेटर हूँ. और पिछले बार जब लातूर को ट्रेन से पानी मिला था तब हमें हर बूंद की कीमत वहाँ पे समझ में आई थी. और आपको बताना चाहता हूँ कि ट्रेन से भी अगर पानी हमें मिला था तो हमें पानी की रेशनिंग करनी पड़ी थी. जी जी जी. उनको हर फैमिली को हम सिर्फ 200 लीटर चार दिन के लिए दिया करते थे. ओ, बहुत कम. इतना कम पानी हम देते थे. लेकिन आज जो आप इस गाँव में आए हैं तो उसके हालात लातूर शहर से भी बदतर थे, क्योंकि वहाँ तो ट्रेन आ पाई थी लेकिन यहाँ ट्रेन नहीं आई. लेकिन आपने आज जो ये पानी फाउंडेशन की ट्रेन यहाँ पे लेके आए हैं, इसलिए मैं आपको मुबारकबाद. हेलो सर, वी आर फ्रॉम लातूर. हम यहाँ पे 6:30-7 बजे तक आए. सिर्फ 2 घंटे काम किए सर, हम पानी हो गए. कैसे यहाँ पे काम करते हैं सारे दिन रात? अभी हमने सुना कि रात में भी काम चलता है. इट्स एडमायरेबल. या, इट्स रियली एडमायरेबल. मैं हम सब एक्चुअली सब, क्योंकि हम स्टूडेंट्स, मैं स्टूडेंट जैसे ही यहाँ पे आके एटलीस्ट हर साल 2 घंटे 1 घंटा 20 मिनट भी आके काम कर ले तो एटलीस्ट हम साथ में मिलकर काम करें ऐसा ही फीलिंग होगा. तो हम सब महाराष्ट्र में रहते एक ही फैमिली की तरह रहते, तो वो हमें आगे लेके जाना चाहिए. आमच्या फत्तेपूर गावात आल्याला कसं वाटलं तुम्हाला? मला मराठी माहित नाही, मला खूप आनंद वाटला. खूप छान लागला. मला तुमचा प्रेम देणार याला मराठी माहित आहे. कच्चा. तो आप मेरे को बोलो ना, कैसे बोलती हूँ मैं आई लव यू? कैसे बोलू आपको? आई लव यू. खूप प्रेम, तुमच्यावर प्रेम आहे. माझा तुमच्यावर प्रेम आहे.
मी तुमचा अभिनंदन करते समझ में आ गया आम्ही तुमचे आभारी आहे आम्ही तुमचे आभारी आहे ये मुझे पता है नहीं पर मैं अगर हिंदी में बोलूं बट मराठी में आई लव यू को आई लव यू बोलते हैं आप लोग सब जोश से इधर आए हैं कुठून आले तुम्ही आम्ही नाशिकहून आलो अच्छा सगळे जण ओके आणि तुम्ही हे काम नॉर्मली कधी केलंय का नाही नाही कोणी शेतकरी नाही या पद्धतीचं काम आम्ही पहिल्यांदाच केलेलं आणि कसं वाटतं फार छान वाटलं आमचे 120 लोक इथे आलेले आहेत म्हणजे आम्ही सगळ्यांनी या पद्धतीचं काम केलेलं आहे काम करायच्या आधी खूप मनामध्ये भीती होती की अंग दुखेल होईल पण फॉर्च्युनेटली तसं काही झालेलं नाही आज सगळ्यांनी व्यायामाला दांडी मारली आणि इथे व्यायाम केलाय असं आम्ही समजतो पण छान मजा आली आज म्हणजे तुम्ही एवढं चोख नियोजन पाहता याचं पूर्ण श्रेय गावाच्या गावकऱ्यांना जात गावकऱ्यांना आपण शाबासकी द्यायची 1 2 3 आणि अशा पद्धतीने एका पाण्याच्या स्वप्नाने लाखो मनांना एकत्र आणलं एकरूप केलं नवीन नाती तयार झाली नवीन मैत्री फुलली हातावरचे फोड सुद्धा मनाला आनंद देऊन गेले इथं म्हणजे मारून हाताला जरा घट्टे पडलेत आणि फोड आलेले आहेत या कामामध्ये पण त्याच्यात नाही आनंद आहे म्हणजे खूपच आनंद आहे काम करताना या घट्ट्यांचे जाणीव होते की खरं किती कष्टाचं काम असेल या गावकऱ्यांसाठी सुद्धा आणि हे पाणी जे मिळवावं लागतं त्याच्याकरता पडलेले घट्टे आहेत त्यामुळे यांचा अभिमान आहे मला आय फील व्हेरी हॅपी की मी इकडे येऊन काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकले थोडं तर थोडं पण त्यांना थोडीतरी हेल्प करू शकले एकीकडे महाराष्ट्रातल्या 85 गावांमध्ये शहरांमधून आणि गावांमधून अशा मिळून तब्बल 1.5 लाख लोकांनी एकत्र श्रमदान केलं तर दुसरीकडे इतर शेकडो गावांमधल्या लाखो गावकऱ्यांनी आपल्या आपल्या गावात महाश्रमदानाचं महापर्व साजरं केलं 5 लाख योद्ध्यांद्वारे केल्या गेलेल्या या पराक्रमामुळे इतकी पाणी साठवण क्षमता निर्माण झालीय की त्यामुळे वर्षाला कमीत कमी 22,47,05,000 लिटर इतकं पाणी उपलब्ध होईल रान 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 उठू सारे रान रे जान 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 जहरी दुश्मनाला जान रे संपूर्ण महाराष्ट्र महाश्रमदानाने दुष्काळाच्या विरोधातल्या या युद्धात एकत्र आला शहरातली लोकं गावात आली गावातल्या लोकांना त्यांनी साथ दिली मातीत उतरून मातीत काम करून त्यांच्यातली अंतरं मिटून गेली आता महाराष्ट्रातल्या गावांपासून पाणी दूर नाही हे इतकं मोठं शेततळं आणि महाराष्ट्र दिन मला खात्री आहे आज मी जिथे उभा आहे पुढच्या महाराष्ट्र दिनी जेव्हा मी इथे येईन तेव्हा मला इथे उभं राहता येणार नाही कारण तोपर्यंत हे शेततळं तुडुंब भरलेलं असेल आणि मला पोहायला शिकावंच लागेल आणि ती मजा मी नक्कीच घेईन मित्रांनो हरित महाराष्ट्र दिनाच्या तुडुंब भरलेल्या शेततळ्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा जय महाराष्ट्र आणि या बहारदार गोष्टीचा आनंद मनात साठवून लोक एका नव्या ऊर्जेने त्यांच्या घराच्या दिशेने मार्गस्थ झाली मावळत्या सूर्याने दिला निरोप शौर्याने लढलेल्या लढवय्या दिवसाला ज्या दिवशी त्याने पाहिलीये एक क्रांती आणि मानवी इच्छाशक्ती अफाट आता तांबडा सूर्य या दिवसाचा लगाम शीतल चंद्राकडे देऊन गेला आणि गोड थकवा व मनामनात अजूनही धगधगणाऱ्या आगीचा त्या चंद्राला साक्षीदार करून गेला नमस्कार मित्रांनो नमस्कार सबसे पहले तो मैं आप लोगों का शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि आप लोग आए और आप लोगों ने गांव के साथ काम किया और अपना जो एक भावना दिखाया आप लोगों ने इट इज़ रियली वंडरफुल और आप जैसे हजारों जल मित्र आज महाराष्ट्र के अलग अलग गांव में गए और हमने सब ने काम किया कसे झाला इकडे श्रमदान खूप छान सर कोणकोणी जलमित्र आहे
तर तुमचा अनुभव कसं झालं? मी हैदराबादला असतो बेसिकली, तर आम्ही बसल्या बसल्या चर्चा केली की पाणी फाउंडेशन नावाचं तुफान चालू आहे. नॉर्मली तुफान जे येतं ते डिझास्टर असतं, मतलब व्हायलन्स असतं, राईट? सो हे जे तुफान आहे ते लोकांच्या भल्यासाठी आहे, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. सो हाऊ वॉज एक्सपिरियन्स? सो जेव्हा आम्ही इथं आलो, ॲक्च्युली जे मॅनेजमेंट टीम आहे त्यांनी आल्यानंतर जे स्वागत केलं, ॲक्च्युली आय मीन त्याच्यानं आम्हाला खूपच भारावून गेलो की जे आम्ही करायला आलो आहे त्याच्यासाठी तेवढा इम्पॉर्टन्स त्यांनी पण दिला आम्हाला. तो आप लोग कौन कौन से क्षेत्र में काम करते हैं? आप? मी लेक्चरर आहे विवेकवर्धनी ज्युनियर कॉलेज देवणीला. आल्या आल्या आमचं स्वागत झालं. आम्ही जवळपास 5:30 उदगीरवरून मोटरसायकलवरती इथे आलो. सकाळी आलो तेव्हा सगळी टीम कामात होती. हो, यस यस यस, हेल्मेट घातलं होतं सर. आलो तेव्हा आमचं स्वागत झालं, टिळा वगैरे लावण्यात आला, टोपी दिली ऊन लागतंय म्हणून. वाटलं नाही किंवा तब्येतीकडून काम एवढं काम होईल नाही होईल नाही असं करत आलो, पण 2 खड्डे माझ्या मते आमच्याकडून करण्यात आले आणि खूप खूप छान वाटलं सर काम करून. आणि तुम्ही कुठून आलो? तर मी ॲक्सेंचरमध्ये इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट्स करतो. कॉर्पोरेट कंपनीमध्ये असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींपासून सहसा आम्ही दूरच असतो. आमचा हॉलिडे प्लॅन आम्ही कॅन्सल करून इथं आलो. इथं आल्यानंतर त्यांचा उत्साह बघितल्यानंतर आमचं जे तहान भूक आहे ती सगळीच विसरून गेली आणि आम्ही पण तेवढ्याच जोशाने आणि जोमाने करायला लागलो आणि जवळपास आम्ही 2-3 जे ब्लॉक होते ते जवळपास कंप्लीट केले. नाईस नाईस. आणि काम करके जे पण जलमित्र आले आमच्याकडं आम्हाला खूप 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 चांगलं वाटलं, कारण एकतर ते आमच्या ओळखीचे पण नव्हते आणि ते अनोळखी कुठून कोणत्या गावातून येऊन सुद्धा आमच्यासाठी ते तेवढ्या लांबून दुरून रात्रभर ट्रॅव्हलिंग करून आणि दिवसभर श्रमदानासाठी अजून ते एवढ्या उत्साहानं आमच्यासोबत म्हणजे थांबलेले होते ना की आम्ही एवढं भारावून गेलो. आता हे गाव मध्ये तुमचं प्लॅनिंग काय आहे, काय करणार तुम्ही? आम्ही सगळ्यांनी मनामध्ये घेतले की या गावातून तर दुष्काळ हद्दपार झालाच पाहिजे. तुम्ही एका एपिसोड मध्ये 1 हँडपंप मारून पाणी काढून दाखवले, आमच्या गावात 1/2 मारावं लागेल. आम्ही सगळेजण या दुष्काळाशी 4 हात करायला तयार आहोत आणि म्हणून सगळ्यांनी अण्णा गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ. दोस्तों, आज इस शुभ दिन पर हमने सब मिलकर श्रमदान किया है. पूरे महाराष्ट्र में हज़ारों लोगों ने श्रमदान किया है. मैं सारे जल मित्रों का शुक्रिया अदा करता हूं और इस प्रार्थना के साथ मैं अंत करता हूं कि जो सपना हम सब के मन में है कि महाराष्ट्र जो हमारा राज्य है वो सूखा मुक्त हो और पानीदार हो, वो सपना जो है बहुत जल्द साकार हो.